नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण जॉग्रफीचे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपरांचं विश्लेषण बघतोय हा दोन हजार सोळाचा पेपर आहे तुमच्या समोर पहिला प्रश्न बघा हो नजीकच्या काळातील संशोधन असं दाखवतं की भारतीय आणि आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवचाचे हिमालयीन प्रदेशामध्ये पाचशे किमीने संशोधन झाले आहे मराठीपेक्षा इंग्लिश कधीही बेटर यायचं ना की कॉन्वर्जन्स ऑफ इंडियन प्लेट आणि एशियन प्लेट हॅज कॉज क्रस्टल शॉर्टनिंग ऑफ अबाउट फाईव्ह हंड्रेड किलोमीटर्स इन हिमालयन रिजन तर हे बरोबर आहे देर इज ऑल्सो हॅज बिन सी फ्लोअर स्प्रेडिंग अलॉंग द ओशन ब्रिज इन द इंडियन ओशन सी फ्लोअर जो आहे तो स्प्रेड होतोय म्हणजे सी फ्लोअर जो असतो तो स्प्रेड होतोय याचा अर्थ काय ना तो अजून पसरतोय असा मोकळा है ना ते कॉन्वर्जन्स झाल्यामुळं तर दोघे स्टेटमेंट करेक्ट आहे बेसिक ज्योग्राफी वाचलेला असेल तर काही इश्यू येत नाही आणि हे रेफरन्सेस येत असतात करंटमध्ये पण येत असतात त्यामुळे जॉग्रफीचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला बेसिक खूप परफेक्ट करायचं बेसिक असलं तर तुम्हाला काही विशेष याच्यामध्ये करायची गोष्ट नसणार आहे आणि दुसरं म्हणजे फॅक्ट तुमचे फार परफेक्ट पाहिजे खालील वाक्य वाचा आणि दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा एल लिनो म्हणजे फक्त उष्ण विषुवृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय एल नीनो मियरली अँड एक्सटेन्शन ऑफ द वॉन इक्वेटोरियल वॉटर बरोबर आहे त्याच्यानंतर एल नीनो म्हणजे बाल ख्रिस्त मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की कम म्हणजे असे टिपिकल जे स्टेटमेंट असतात जसं सुनामी होतं म्हणजे कालच्या याच्यात पेपरमध्येच सांगितलं आहे दोन हजार पंधराच्या सुनामी एक्सप्लेन करताना मी ख्राईस्चाईल्ड सांगितलं होतं ते सेम सोळामध्ये आलेलं आहे एल निनो इज अ करंट दॅट अपियर्स अराऊंड ख्रिसमस इन डिसेंबर हे बरोबर आहे आणि एलनिनो इज यूज टू युज इन इंडिया फॉर फॉरकास्टिंग लॉंग रेंज मान्सून रेनफॉल ह्या सर्व विधानं बरोबर आहेत सगळं सगळं तुम्हाला एलिनो हा कन्सेप्ट माहीत असेल तर ह्या प्रश्नाला काही एक प्रॉब्लेम येणार नाही तसं आपल्या इयरबुकमध्ये निनो वगैरे खूप प्रॉपर दिलेलं आहे तिथून तुम्हाला ते खूप प्रॉपरली वाचता येईल तिच्यात काही इशू नाही आहे पण निनो हे जॉग्रफीमधला एक बेसिक कन्सेप्ट आहे की जो नेहमी चर्चेमध्ये असतो त्याच्यामुळे खूप काही त्याच्यामध्ये असं वेगळं हे नाही आहे ट्वेंटी नंबरचा प्रश्न बघा पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा आता तुम्हाला हे शिखरांची उंची माहीत पाहिजे हा फॅक्ट आहे सरळ सरळ तुम्हाला पाठ असलं तरच हे जमणार आहे अदरवाईज काही शक्य नाही इथं तर तुम्हाला उतरता क्रम विचारला आहे डिसेंडिंग ऑर्डर सर्वात उंच आधी येणार तिच्यामध्ये कांचनजंगा एक नंबर लागेल तर बी 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 हा ना हे कट झालं बघा बी तीन ठिकाणी आहे त्याच्यानंतर कांचनजंगानंतर नंगा पर्वत येतो ई ब नंतर ई हां हा पण ऑप्शन गेला ए त्याच्यानंतर तिसरं जे येतं नंदादेवी येतं नंदादेवी तीन तिसऱ्या ठिकाणी पण आहे दोघे ठिकाणी आहे त्याच्यानंतर बद्रीनाथ येतं तर हे इथं आहे हे पण कट झालं तर तुमचा ऑप्शन जो आहे तो तिसरा आहे याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पर्वतरांगा वगैरे आहेत त्याचे हाईट शिखर हे हाई तुम्हाला पाठच पाहिजे म्हणजे हा एक बेसिक हे आहे जे तो तुम्हाला करणं गरजेचं आहे कोणत्या लोकांच्या गटास अचुवा असं म्हटलं जातं तर पिगमीज जे असतात त्यांना अचुवा म्हटलं जातं मी तुम्हाला सांगितलं आहे की सगळे जे खंड आहेत वेगवेगळे आशिया आफ्रिका त्याचं बेसिक तुम्ही वाचा हे हिच्यामध्ये पण दिलेलं असतं लुसेंड केमध्ये वगैरे बेसिक पुस्तकांमध्ये सुद्धा हे आहे तर म्हणजे हे जे बुशमन नावाचा जो काय प्रकार आहे आफ्रिकेमध्ये तुम्हाला सापडतो इस्किमो वगैरे कॅनडामध्ये वगैरे सापडतात नागाज भारतामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये हे तुम्हाला खूप प्रॉपर माहीत असलं तर काही प्रश्न येतच नाही म्हणजे हे चुकण्याचा प्रश्न नसतोच नक्की हे फॅक्ट आहेत हे फॅक्ट तुम्हाला करावे लागतील याच्याकरता तुम्ही जे सगळे खंड आहे त्याचं बेसिक वाचून घेणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक नदीचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यावरती नदी कुठली ती ओळखायला सांगितलंय तुम्हाला असंच जे आमची हिस्ट्रीमध्ये व्यक्तीचं वर्णन करून तुम्हाला व्यक्ती विचारले आहे सेम तसा जॉग्रफीचा प्रश्न आहे या नदीचा उगम मानसरोवराच्या दक्षिणेस गुर्ला मधाता शिखर असे होतो पश्चिम नेपाळमध्ये इला कर्नाली असे म्हणतात सारदा सरजू राप्ती याच्या उपनद्या आहेत बिहारमधील छपरा ती नदी गंगेला येऊन मिळते तर ऑब्विसली घागिरा याचं उत्तर आहे म्हणजे आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील असं अपेक्षितच नाही आहे याच्यातले दोन एक ऑप्शन जरी तुम्हाला माहीत असले तरी तिच्यातून गोष्ट होते तुमचं एक काम आहे जर आतापर्यंत तुम्ही केलं नसेल तर एक चार्ट बनवा ज्याच्यामध्ये नदी तिचा उगम आणि तिच्या उपनद्या एवढं तरी बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे की जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी खूप चांगल्या वर्कआउट करता येतात त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला तो प्रश्न भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून डॅश जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची एकशे तीस किलो उभारणी करण्यात आली होती आता हे जर ऑप्शन नीट बघितले तर, तर दार्जिलिंग रावलपाटा काक्रापारा नरोरा हे तीनही जे आहेत हे खालचे हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे तुम्हाला जलविद्युत विचारलं आहे हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट विचारलं आहे त्याच्यामुळे उत्तर हे येतं म्हणजे तुम्हाला जर न्यूक्लिअर प्लांट माहीत असले तरी याचं उत्तर येतं की हे सगळे न्यूक्लियर आहेत हे हायड्रोनिंग आहे म्हणजे बघा इथं तुम्ही भारतातले जलविद्युत प्रकल्प वगैरे पाठ करण्याची गरज आहे का किंवा मग तसं नाही आहे न्यूक्लिअर प्रोजेक्ट कमी आहेत ते नेहमी न्यूजमध्ये असतात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं चालू असतात त्याच्यामुळे ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे म्हणजे ते गृहीत धरलेलं आहे आणि तिच्यामधून हा प्रश्न येतो त्याच्यानंतर भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे आता इथं तुम्हाला टक्केवारी विचारलेली आहे बा म्हणजे तुम्हाला नंबर्स नाही विचारलेले नंबर्स विचारलं तर ऑब्विस्ली उत्तर वेगळं होऊन जाणार आहे तुम्हाला टक्केवारी विचारली आहे आणि इथं जी उत्तर आहे तुमचं तर हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड इथं मोठ्या प्रमाणावर तुम्हाला हिंदू पर्सेंटेज वाईज जास्त दिसतील ऑब्विस्ली हिमाचल प्रदेश विषय जर नाही आहे ना वैष्णवदेवी ही ती कितीतरी हिंदू टेम्पल्स आता देवी जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे पण हा जो हिमाचल आहे हिमाचलमध्ये चामुंडा देवी त्याच्यानंतर कांगडा त्याच्यानंतर दुसरं अजून तिथं ते ज्वालामुखी अशा किती काय म्हणजे हिंदूचे टेम्पल्स भरपूर आहेत हिमाचल प्रदे। प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड आता जर हे नंबरवर आलं तर याचं उत्तर बदलून जातं याचं उत्तर मग येतं नंबरनुसार जर आलं तर यू पी एक नंबरला येतं त्याच्यानंतर महाराष्ट्र येतं त्याच्यानंतर मग बिहार येतं त्याच्यानंतर मग आंध्र प्रदेश येतो आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेश नंबरची जर गोष्ट आली तर त्याच्यामुळे याचं उत्तर आणि हे लोकसंख्येशी संबंधित आहे मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक वेळेस मी सांगतोय लोकसंख्येचं परफेक्ट करा लोकसंख्येच्या बाबतीत एकही गोष्ट गडबडता कामा नाही त्याच्यानंतर टीटी काका हे जगातील सर्वोच्च सरोवर कुठल्या डॅश दे, डॅश दे, देशांमध्ये दे वसले आहे तर याचं उत्तर आहे की पेरू आणि बोलेविया आता जो झेन सारा नावाचं न्यूजमध्ये होतं बघा काय झेन सारा म्हणून तर हे आपण कवर पण केलं होतं सर्वात उंच तळ सापडलं वगैरे तर हे बघा हे स्टॅटिक आहे तुम्ही सगळ्या गोष्टी नीट वाचला प्रत्येक खंड नीट वाचून काढला तर तुम्हाला कधी याचं उत्तर चुकणार नाही सरळ सरळ प्रश्न आहे हा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीपैकी कोणते शहर एकाही राष्ट्रीय महामार्गावर नाही हा प्रश्न रद्द झालेला आहे भारताच्या भूसीमा किती देशांना भेटतात तर याचं उत्तर आहे भूसीमा विचारली तुम्हाला सात कितीतरी वेळा आपण ते बचपन एम बी ए केलेलं आहे बघा बचपन एम बी ए बचपन एम बी ए काय असतं बांगलादेश चायना पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूटान अफगाणिस्तान हे सगळे आपले शेजारी आहेत मग आता यांनी भूसीमा तुम्हाला विचारलेल्या आहेत कदाचित उद्या असं होऊ शकतं की यू पी एस सी तुम्हाला विचारू शकते की भूसीमाच्या ऐवजी तुम्हाला किती जे राज्य आहेत देश आहेत की ज्यांचा वॉटर बॉर्डरशी संबंध येतो किंवा मग वॉटर प्लस लँड असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं म्हणून ह्याही गोष्टी तुम्ही करून ठेवणं फार गरजेचं आहे कारण असले प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस नक्कीच असतात परीक्षेमध्ये यात जर उद्या विचारलं की भारताच्या समुद्र सीमा किती देशांना भिडतात तर ते सात त्याचं पण उत्तर सात आहे आणि भू आणि समुद्र सीमा तीनच देश आहेत बांगलादेश पाकिस्तान म्यानमार तर ते एक लक्षात ठेवा है ना तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घ्या पुढील कुपैकी कोणते विधान योग्य आहे तर पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे वरते अर्थ रोटेस फॉर्म ईस्ट टू वेस्ट वेस्ट टू ईस्ट साऊथ टू नॉर्थ नॉर्थ हे तर संपल इथं विषयच येत नाही याचं ये ये जे उत्तर आहे ते उत्तर आहे अर्थ रोटेस फॉर्म वेस्ट टू ईस्ट ओके तर आता हे बेसिक आहे जॉग्रफीचं जे काही बेसिक आपण वाचत असतो ना तिच्यातले हे प्रश्न आहेत खूप काही पुढं जायची गरज नाही आहे त्याच्यामुळे बेसिक चांगलं करा झाडांच्या उंचीनुसार खाली दिलेल्या जंगलांच्या प्रकाराची चढत्या क्रमाने चढता क्रम म्हणजे काय सगळ्यात बुटका आधी येणार मग त्याच्यापेक्षा उंच त्याच्यापेक्षा उंच तो ऑब्विसली याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पानझडी वन जी आहेत आपली की कोनी फॉरेस्ट फॉरेस्ट आहे त्याच्यानंतर मग ट्रॉपिकल डेसुडीएस देश फॉरेस्ट आणि मग रेन फॉरेस्ट आपलं तर ब क आणि य दोन उत्तर आहे याचं त्याच्यानंतर हा ना एकतीस झाला आपला ओके हे हाईटनुसार तुम्हाला अरेंज करायचे आहे मग आता हे तर कॉमन सेन्स आहे म्हणजे तो बघितल्यावरच ते क्लिक होतं कुठल्या हाईटनुसार कुठला येणार दुसरा प्रश्न बघा आता जो विचारला गेलेला जवळपास बावीस प्रश्न याच्यात विचारले गेलेले आहेत दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यानच्या दशवार्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे तर हिच्यामध्ये महाराष्ट्रात शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणच्या दुप्पटपेक्षा अधिक होता संपूर्ण देशाकरता शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणांच्या तुलनेत त्यापेक्षाही अधिक होता तर बेचाळीसचं उत्तर जे आहे हे दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत मी तुम्हाला सांगितलं लोकसंख्येवर हा दुसरा प्रश्न आला आहे पेपरमध्ये म्हणजे चार मार्क प्रत्येक पेपरमध्ये एक ते दोन प्रश्न लोकसंख्येवर आहेत म्हणून पुस्तकाची पुस्तकं वाचण्यापेक्षा जो जो टॉपिक आपण परत परत बघतोय त्या टॉपिकला तुम्ही म्हणजे त्याचं बिलकुल काही ठेवायचंच नाही ते ऊसाच्या चिपाटातून रस कसा का काढतात ते पन्नास वेळा घालून काय उरतच नाही त्याचा पार भोगा करून टाकतात तसं करून टाका महाराष्ट्रातील शहरी लिंग गुणोत्तर दोन हजार एक ते दोन हजार अकरा सुधारणा झाली परंतु ग्रामीण भागात घट झाली संपूर्ण देशात लिंग गुणोत्तरात शहरी व ग्रामीण क्षेत्रात दोन्हीकडे सदर काळात सुधारणा झाली तुम्हाला इनकरेक्ट विचारलं याच्यातलं स्टेटमेंट याचं जे उत्तर आहे तर दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते अयोग्य आहेत तर हे तुम्हाला म्हणजे टिपिकल महाराष्ट्राची लोकसंख्या करणं अपेक्षित आहे म्हणा ह्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत ना त्याच्यापेक्षा तुम्हाला कुठल्याहीच्यावर काम करायचं तेवढं लक्षात ठेवा कारण परत परत तसाच तसा तस प्रश्न रिपीट न होत त्या टॉपिकवर येणारा प्रश्न रिपीट होत असतो पुढचा प्रश्न बघूयात आपण फक्त हा वा खंड वाळवंटाशिवाय आहे तर मग फक्त वाळवंटाशिवाय असणारा खंड कुठला तर ऑब्वियसली युरोप याचं उत्तर आहे तुम्हाला ऑस्ट्रेलिया उत्तर अमेरिका आणि आफ्रिका सगळ्यात दूर होलसेल वाळवंट सापडतो वाळवंटाचा विषयच नाही म्हणजे तुम्हाला एकतर मॅप रिडिंग खूप परफेक्ट पाहिजे तुमचं जो मॅप आहे तो यच ॲन पब्लिकेशनचा आय सी आय सी स्कूलचा मॅप ऑनलाईन अवेलेबल आहे तो तिथून घ्या वाटलं तर मी त्याची हे फोटो तुम्हाला आज टेलिग्रामवर हे करेल टेलिग्रामवर एक करंटची पोस्ट टाकलेली आहे करंटची एक पी डी एफ आहे पन्नास पेजची ती मागच्या वर्षाचं करंट आहे ते काही लोक दोन हजार एकोणवीस बरोबर कन्फ्यूज झालेले आहेत तर ते पण लक्षात ठेवा पुढचं जे आहे पुढचा जो प्रश्न आहे आपला तो प्रश्न आहे विवाहित मुलींकरता त्यांच्या माहेरच्यांमार्फत मार्फत साजरा केला जाणारा निग्लोल चावकोबा हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांताचा आहे ऑपियसले मणिपूरचा हा आहे पण आता हे निग्लोल चावकोबा नावानुसार कळ नॉर्थ इस्टमधलं आहे पण याच्यात अरुणाचल प्रदेश पण पण आहे आहे मणिपूर सिक्कीम पण आहे कदाचित हिच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं पण जर तुम्ही राज्य म्हणजे नॉर्थ ईस्टबद्दलचा हा प्रश्न डबल आला मागच्या याच्यात पण एक प्रश्न होता म्हणजे नॉर्थ राज्य राज्याने त्यांचे सण जर तुम्ही करून घेतले तर ते तुम्हाला हेल्पफुल ठरेल अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इयरबुकमध्ये पण मिळतील तर आता स्पेसचा पण इशू आहे खूप मोठं करण्यात पण पॉईंट नाही तर जेवढं शक्य होईल तेवढ्या गोष्टी तिच्यामध्ये ॲड होतील आणि त्या नक्की तुम्हाला फायदा होईल पुढचा जो प्रश्न आहे थिलन्ना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे तो ऑब्वियसली हा भरतनाट्यमचा भाग आहे तसंच तर तुम्हाला हे नृत्य प्रकार वगैरे तिच्यामध्ये इयरबुकमध्ये मिळूनच जातील तर एक गोष्ट इथं लक्षात आली असेल तुमच्या तर फॅक्ट ओरिएंटेड सगळी जॉग्रफी चालू आहे तुमचे जर फॅक्ट्स परफ परफेक्ट असले तर तुम्हाला जॉग्रफीत प्रॉब्लेम येणार नाही अशाच पद्धतीने आपण बाकी विश्लेषण पण बघत राहू स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं का स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो